नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जरी या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा विषय राज्यशास्त्र, त्यातील दुसरे प्रकरण 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या। त्यातली पहिली संकल्पना आणि समस्या आहे जागतिकीकरण, यातील प्रश्न उत्तर आपण आज बघणार आहोत। प्रश्न क्रमांक पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा। आणि एक वाक्य दिलेलं आहे, जागतिकीकरणाच्या युगात आर्थिक क्षेत्रात महत्त्वाचे बदल झाले। खाली चार पर्याय दिलेले आहेत। पहिला आहे भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार, दुसरं गॅटची निर्मिती, तिसरं ट्रान्सनॅशनल कंपनीचा उदय, चौथं बौद्धिक संपदा हक्कावर लक्ष केंद्रित। आणि पर्याय दिलेले आहेत अ, फक्त 1-2-3 बरोबर, ब 1-2-4 बरोबर, क फक्त 1-3-4 बरोबर, आणि ड सर्व बरोबर, अशा पद्धतीचा प्रश्न इथं विचारलेला आहे। तर आपण जे मूळ पर्याय दिलेले ते बघूत की पहिले जागतिकीकरणाच्या युगात आर्थिक क्षेत्रात महत्त्वाचे बदल झाले, मग ते कोणते झाले? पहिला झाला का भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार, तर हो भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार झालेला आहे। दुसरा पर्याय दिलेला आहे त्यांनी गॅटची निर्मिती। गॅटची निर्मिती ही 1947-1948 काळादरम्यानची आहे, म्हणजे जागतिकीकरणाच्या युगात गॅटची निर्मिती नाही आहे, ती अगोदरच्या काळात झालेली आहे, त्यामुळे तो पर्याय नाही आहे। तिसरं ट्रान्सनॅशनल कंपनीचा उदय, तर हो ट्रान्सनॅशनल कंपनीचा उदय या ठिकाणी झालेला आहे। आणि चौथं बौद्धिक संपदा हक्कावर लक्ष केंद्रित, तर हे सुद्धा झालेलं आहे। म्हणजे पहिलं, तिसरं आणि चौथा पर्याय हा या ठिकाणी बरोबर आहे। तर पहिला, तिसरा आणि चौथा पर्याय पर्याय क्रमांक कमध्ये आहे, फक्त 1-3-4 बरोबर, तर उत्तर आहे याचं क। दुसरा दिलेलं आहे, साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना या देशासंदर्भात वापरली जाते। खाली चार पर्याय आहेत, अ भारत, ब चीन, क फ्रान्स, आणि ड अमेरिका। तर याचं उत्तर आहे ब चीन। त्यानंतर ब प्रश्न विचारलेला आहे की गटात न बसणारा शब्द ओळखा, आणि चार पर्याय दिलेले आहेत, एक मोबाईल, सॅटेलाईट, इंटरनेट आणि ग्रामोफोन। तर आपण बघतो की मोबाईल, सॅटेलाईट आणि इंटरनेट हे तंत्रज्ञानामध्ये तंत्रज्ञानाची ती क्रांती आहे, तर ग्रामोफोन हिच्यात बसत नाही, त्याच्यामुळं ग्रामोफोन हा शब्द गटात न बसणारा शब्द आहे। प्रश्न क्रमांक संकल्पना सुचवा, आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना, तर याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल जागतिक व्यापार संघटना WTO। दुसरं, अनेक देशात कार्यरत असलेली कंपनी, जी जास्त देशात कार्यरत असते अशी कंपनी, त्याला आपण इंग्लिशमध्ये जसं मल्टीनॅशनल कंपनी म्हणतो, त्याला मराठीत संकल्पना आहे बहुराष्ट्रीय कंपनी। प्रश्न क्रमांक 2, खालील विधाने चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा। तर पहिले दिलेलं आहे की जागतिकीकरणाने बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना आणली, तर हे बरोबर आहे, कारण आज जागतिकीकरणाच्या युगात एकच प्रभावी विचार प्रणाली आणि अर्थव्यवस्था दिसून येते, त्या व्यवस्थेचे वर्णन बाजारपेठीय अर्थव्यवस्था असे केले जाते। भलेही मग ही बाजारपेठीय अर्थव्यवस्था साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था असेल, भांडवलशाही बाजारपेठीय अर्थव्यवस्था असेल, किंवा मिश्र बाजारपेठीय अर्थव्यवस्था असेल, ती वेगळी, पण जागतिकीकरणाने बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना आणली, हे विधान बरोबर आहे। दुसरं विधान आहे, जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्त्व कमी झाले आहे, असं विधान आहे, तर हे विधान चूक आहे, कारण नागरी समाजाला मिळालेल्या वाढत्या महत्त्वामुळे बिगर राजकीय घटक पुढे आले,
आणि म्हणूनच स्वयंसेवी संघटना आणि गैरसरकारी संस्थांना महत्त्व प्राप्त झाले. या संस्था मानवीय समस्यांच्या प्रश्नावर भर देतात, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, सहसंबंध स्पष्ट करा सांगितलेला आहे. जागतिकीकरण आणि संस्कृती यांचा काय संबंध आहे? तर अशा पद्धतीने आपल्याला उत्तर सांगते की जागतिक पातळीवर प्रसार माध्यमात झालेली क्रांती आणि इंटरनेटच्या सेवेची उपलब्धता यामुळे लोकांना जगात काय घडत आहे हे जाणून घेणे शक्य झाले आहे. याचबरोबर लोकांचे देशांतर्गत आणि देशाबाहेरचे भ्रमण याचा समाज आणि संस्कृतीवर परिणाम झालेला दिसून येतो. आज आपल्याला वैश्विक कॉस्मोपॉलिटन संस्कृतीचा उदय होताना दिसत आहे. या वैश्विक कॉस्मोपॉलिटन संस्कृतीवर पाश्चिमात्य विचारांचा प्रभाव आहे. आधुनिकीकरण, पाश्चात्यीकरण, सेक्युलरायझेशन ही मूल्ये पारंपरिक मूल्यांपेक्षा महत्त्वाची वाटू लागलेली आहेत. लोकांच्या वैयक्तिक जीवनावर याचा प्रभाव दिसून येतो. उदाहरणार्थ खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बर्गर, पिझ्झा, वडापाव इत्यादी फास्ट फूडचे प्रमाण वाढलेले दिसते. नाताळ, दिवाळी यासारखे सण साजरे करण्याच्या पद्धतीत पाश्चिमात्य प्रभाव दिसून येतो. उदाहरणार्थ मदर्स डे, फादर्स डे, फ्रेंडशिप डे यासारख्या नवीन कल्पना पुढे येतात. तसेच वेस्टर्न पद्धतीचे कपडे घालण्याचा कल या ठिकाणी आपल्याला वाढलेला दिसून येतो. समाजात वाढत चाललेला व्यक्तिवाद आणि भौतिकवाद हा जागतिक संस्कृतीचा आणखी एक भाग आहे. शहरीकरणामुळे पारंपरिक कुटुंब पद्धतीत बदल झाला होता, त्यात व्यक्तिवादाने भर घातली आहे. आज आपण मला प्रायव्हसी पाहिजे किंवा खाजगी प्रायव्हेट जागा आणि स्पेस आहे अशा स्वरूपाचे उद्गार अगदी लहान मुलामुलीपासून वयस्कर लोकांपर्यंत ऐकतो. तसेच क्रेडिट कार्डमुळे आपल्या आवाक्याबाहेर खर्च करण्याची प्रवृत्ती दिसते. दुसरा सहसंबंध आहे गॅट आणि जागतिक व्यापारी संघटना. याचं उत्तर असं लिहिता येईल, 1948 आंतरराष्ट्रीय व्यापारांबाबतचे नियम हे गॅटच्या अंतर्गत आखले जात होते. गॅट ही संघटना नव्हती, तो व्यापारासंबंधीचा राष्ट्रांदरम्यान केलेला करार होता. 1995 गॅटच्या जागी जागतिक व्यापार संघटनेची निर्मिती झाली. आयातीवरील सीमाशुल्क आणि इतर कर रद्द करून जागतिक पातळीवर व्यापार मुक्त करण्यासाठी राष्ट्रांना प्रोत्साहन देणे हे या संघटनेचे कार्य होते. आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी असलेल्या नियमांच्या पालनाबाबत लक्ष ठेवणारी ही एकमेव संघटना आहे. ही संघटना मुक्त व्यापारासाठी प्रोत्साहन देते, देशादरम्यानचे व्यापारासंबंधीचे विवाद सोडवते आणि देशांदरम्यान व्यापाराबाबत बोलणी घडवून आणते. हा आहे गॅट आणि जागतिक व्यापारी संघटनेचा सहसंबंध. हे होता प्रश्न क्रमांक 3, सहसंबंध स्पष्ट करा. यानंतर आपण पाहू प्रश्न क्रमांक 4, मत नोंदवा. मत नोंदवामध्ये दिलेलं आहे की सहभागी राज्य समाजासाठी हितकारक आहे. तर होय, सहभागी राज्य समाजासाठी हितकारक आहे. या मताशी आपण सर्वजण सहमत आहोत किंवा प्रत्येकजण सहमत राहील, कारण सहभागी शासनव्यवस्थेत त्या पारंपरिक निर्णय प्रक्रियेच्या पलीकडे जाऊन समाजातील सर्व घटकांना निर्णय प्रक्रियेत कसे सामील करता येईल हे बघितले जाते. आणि जर समाजातील सर्व घटक निर्णय प्रक्रियेत सामील होत असतील, समाजाच्या प्रत्येक निर्णयात जर समाजातील प्रत्येक घटकाला घेतले जात असेल, त्यांचा सहभाग करून घेतला जात असेल, तर निश्चितच हे सहभागी राज्याची ही संकल्पना ही समाजासाठी हितकारक आहे, जेणेकरून समाजाचा विकास होईल, त्याचबरोबर राज्याचा विकास होणे या ठिकाणी अभिप्रेत आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे मत नोंदवू शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघूयात. पुढील प्रश्नाचे उत्तर लिहा. जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू कोणत्या आहेत? तर याचं उत्तर आपल्याला असं लिहिता येईल की जागतिकीकरणाकडे व्यापक दृष्टीने बघितले तर त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही बाजू दिसून येतात. तरुणांसाठी आपल्या देशात नवीन संधी उपलब्ध होणे ही सकारात्मक बाब आहे. आपल्याला जगात काय चालले आहे त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल याची अधिक चांगली जाणीव होते. आपण अधिक कार्यक्षम पद्धतीने जोडलो गेलो आहोत. रोजगाराच्या
नवीन संधी उपलब्ध होत आहेत, अधिक रोजगार निर्मिती केली जात आहे. हा बदल मुख्यतः खाजगी क्षेत्रात होत आहे, कारण या क्षेत्राकडे आर्थिक क्षमता आहे. सरकार किती प्रमाणात सेवा उपलब्ध करू शकते यावर आर्थिक मर्यादा आहेत. जागतिकीकरणाच्या काही नकारात्मक बाजू देखील आहेत. राज्याच्या कल्याणकारी योजना थांबतील ही एक भीती आहे. त्याचबरोबर स्थानिक उद्योगधंदे, विशेषतः लहान उद्योग, हे जागतिक स्पर्धेमुळे नष्ट होतील ही देखील भीती आहे. शेतीच्या क्षेत्रात लहान आणि किरकोळ शेतकरी मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करू शकणार नाहीत. खरे पाहिले तर भारताची सर्वात महत्त्वाची समस्या ही मनोवृत्ती आणि मानसिकतेची आहे. भारताने परकीय भांडवल आणि व्यापार हा साम्राज्यवादाच्या इतिहासाशी जोडला आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वायत्त आणि स्वावलंबन आहे. भारतात साम्राज्यविरोधी विचारप्रणालीच्या आधारे उदारीकरणाच्या संकल्पनेला विरोध केला जातो. तर आपण असं बघतो की जागतिकीकरणाच्या ह्या बाजू ज्या आहेत, या सकारात्मक व नकारात्मक बाजू आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि काही अडचण असेल तर कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट.